विरोली तालुक्यातील केरूर ग्राम पंचायतचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगनमताने विविध कामात मोठा भ्रष्टाचार करून लाखो रुपये हडप केलेत। या कामाची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी बिलोली पंचायत समिती कार्यालयासमोर केरूरच्या ग्रामस्थांनी अमरण उपोषण सुरू केले। तसेच सरपंच आणि ग्रामसेवक यांनी चौकशी समितीच्या मदतीने अपूर्ण राहिलेली शौचालयाची कामे पूर्ण करत आहे असे सांगितले। यामुळे भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडले। ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी शासनाकडून विविध योजनेअंतर्गत लाखो रुपये निधी देण्यात येतो, मात्र भ्रष्ट प्रशासन प्रणालीमुळे विकास होण्याऐवजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची घरे भरली जात आहेत। अशाने कुंपणच शेत खात असल्याची बाब बिलोली तालुक्यात पाहावयास मिळते। दरम्यान केरूर येथील ग्रामस्थांनी झालेल्या कामाची चौकशी करून संबंधित ग्रामसेवक आणि सरपंचांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 15 फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करून 2 मार्च रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता। त्यानुसार गटविकास अधिकारी यांनी या कामाच्या चौकशीसाठी विस्तार अधिकारी प्रकाश जाधव, अभियंता बालाजी रोडगे, पाणी पुरवठा विभागाचे विठ्ठल वार यांची 3-सदस्यीय समिती नेमवली। त्याप्रमाणे उपोषणाच्या अगोदर म्हणजे 1 मार्च रोजी चौकशी समितीने गावात जाऊन काही तास चौकशी केली। त्या चौकशी दरम्यान 53 शौचालय बोगस असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर चौकशी समितीने ग्रामसेवक आणि सरपंच यांना वाचविण्यासाठी गाव पातळीवरील कामनिहाय चौकशी थांबवून 17 दिवसांपासून कागदोपत्री चौकशी करण्यात येत आहे। या चौकशीमध्ये ग्रामसेवकाला वाचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे उपोषणार्थ्यांकडून बोलले जात आहे। पंचायत अंतर्गत विविध विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अमरण उपोषणास बसलेलं आहे। आमचे उपोषण गेल्या 4 दिवसापासून सुरू आहे। भ्रष्टाचार चौकशी समिती काही दिवसापूर्वी काही तास फक्त शौचालयाची चौकशी केली आहे। त्यात 53 शौचालय अपूर्ण व अर्धवट निदर्शनास आले आहेत। त्यानंतर गावनिहाय व कामनिहाय चौकशी करण्याऐवजी त्यांनी कागदोपत्री चौकशी सुरू केली आहे। त्यात ग्रामसेवक व सरपंच यांना एका नाही पाठीशी घालून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न संबंधित चौकशी समितीकडून केला जात आहे। जर असे होत असेल तर आम्ही हे आमरण उपोषण मरेपर्यंत करू। आणि विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराविरुद्ध आमरण उपोषण व भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असताना सरपंच व ग्रामसेवक यांनी चौकशी समितीला हाताशी धरून राहिलेली कामे आता पूर्ण करीत आहेत। माधव एडके, MCN News, बिलोली।